हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा मराठी व्याकरण सिरीज जी आहे त्यामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या संबंधित आजपर्यंतच्या काही महत्त्वाच्या एक्झाम्समध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या महत्त्वाच्या प्रश्नांचं आज आपण विश्लेषणासहित आन्सर बघणार आहोत. आणि याआधी मी काही व्हिडिओज जसं की मराठी व्याकरणमध्ये शब्दसमूहाबद्दल एक भाग एक दोन, ध्वनिदर्शक शब्द, समूहवाचक शब्द, म्हणी, समानार्थी शब्द या प्रकारचे व्हिडिओज टाकलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत आणि इम्पॉर्टंट असे टॉपिक्स मी त्यामध्ये कव्हर केलेले आहेत जे की आपले बोनस मार्क्स असू शकतात. एक्झाम्स कुठली असू द्या, मराठी व्याकरण तितकंच महत्वाचं आहे जितकं इंग्रजी व्याकरण आणि ऍप्टिट्यूड. चला तर मग बघूया आज काही मराठी व्याकरणाच्या संबंधित महत्वाचे प्रश्न. मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अर्थातच ते तुम्हाला जरूर आवडतील आणि तुमच्या उपयोगालाही येतील. तर पहिला प्रश्न आहे, जोड्या जुळवा दिलेल्या आहेत, काही समूहदर्शक शब्द दिले आहेत आणि त्याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी समूहदर्शक जे काही शब्द आहेत त्यांच्याबद्दलही एक व्हिडिओ बनवलेला आहे, अगदी छोटासा आहे, 7 मिनिटाचा, जे की तुम्ही बघू शकता. आणि असेच जर काही प्रश्न आले तर तुम्ही तिथे इझिली त्यांना काय करू शकता, हँडल करू शकता. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, जोड्या दिलेल्या आहेत, काही समूहदर्शक शब्द दिले आहेत आणि त्यांचं काही समूह म्हणून ब गटामध्ये उत्तर दिलेलं आहे, आपल्याला ते जोड्या जुळवायचे आहेत. तर मग मडके, खेळाडू, विद्यार्थी आणि नाणी. आणि दुसऱ्या ब गटामध्ये दिले आहे संघ, चळत, उतरंड आणि गट. तर मग मडक्यांची काय असू शकते, तर मडक्यांची संघ तर नसतो, चळतही नसते, गटही नसतो. तर मग मडक्यांचं काय असू शकते, उतरंड असू शकते. खेडेगावामध्ये खूप प्रत्येकाच्या घरी आपल्याला पाहायला मिळते, आताही पाहायला मिळते, त्याचा उपयोग काहीही वस्तू किंवा काही बी बियाणे ठेवण्यासाठी करतात. पहिलं उत्तर आहे अचं, जी काही जोडी असेल ती म्हणजे आपली असेल उतरंड. खेळाडू, खेळाडूंचा काय असू शकतो, संघ. विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा काय असू शकतो, गट, म्हणजेच चार. आणि नाणी, नाण्यांची काय असू शकते, चळत असू शकते. म्हणजे आपलं ऑप्शन होईल ऑप्शन नंबर 2, म्हणजेच मडक्यांची उतरंड, खेळाडूंचा संघ, विद्यार्थ्यांचा गट आणि नाण्यांची चळत. तर नेक्स्ट प्रश्न बघूया किंवा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढील वाक्यातील न्यूनत्व बोधक अव्यय ओळखायचे आपल्याला. पुढील वाक्य आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. ऑप्शन्स आहेत उरावे, कीर्तिरूपी, तिसरं ऑप्शन आहे परी आणि चार ऑप्शन आहे मरावे. तर न्यूनत्व बोधक जे काही अव्यय आहेत त्यांची जी काही व्याख्या आहे किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की एखाद्या वाक्यामध्ये न्यूनत्व दाखवण्याची हे केलेली आहे, तिथे काय झालेलं आहे, अव्यय न्यूनत्व बोधक किंवा न्यूनत्वाने जोडलेले आहेत. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आता यामध्ये न्यूनत्व बोधक अव्यय कुठला आहे, परी. मग न्यूनत्व बोधक कुठले कुठले अव्यय आहेत, पण, परंतु, बाकी, किंतु, परी, ही काय आहेत, न्यूनत्व बोधक अव्यय आहेत. आणि यातील आपलं जे उत्तर आहे जे असेल ऑप्शन नंबर 3, परी. ओके, पुढचा प्रश्न आहे, वाक्य समूहासाठी आपल्याला एक योग्य वाक्यप्रचार ओळखायचा आहे. खालील वाक्य दिले आहे, नारायण हा खूप गुंड वृत्तीचा, व्यसनी आणि साऱ्या गावात बदनाम माणूस होता, मात्र त्याचा मुलगा हा सदाचारी, प्रेमळ व गुणी होता. यावरून आपल्याला एक वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर मग पहिलं ऑप्शन आहे कर्णाचा अवतार, दुसरं आहे गाव मामा असणे, तिसरं म्हणजे भांगेत तुळस असणे आणि चौथं आहे महादेवापुढचं असणे. तर मग पहिलं ऑप्शन आहे कर्णाचा अवतार. कर्णाचा अवतार म्हणजे आपल्याला माहितच आहे की अत्यंत दानी मनुष्य, जे काही मागेल ते देणारा, जसं की महाभारतामधील कर्ण. ओके, त्याच्या जीवावर बेतलेलं असताना सुद्धा त्यांनी स्वतःची कवच कुंडले इंद्राला दिली होती, म्हणूनच कर्णाचा अवतार असणे असं म्हटलं जातं. आणि कर्णाचा अवतार म्हणजे अत्यंत दानशूर मनुष्य. गाव मामा असणे म्हणजे त्याला गावातील खूप बऱ्याचशा गोष्टींची काय असणे, माहिती असणे किंवा खूप साऱ्या गोष्टींचा तिथे काय असणे, काजावाजा असणे. तिसरं ऑप्शन जे आहे, जे आपलं उत्तरही आहे आणि भांग्यात तुळस असणे हे त्याचं ऑप्शन उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं, म्हणजेच नारायण खूप गुंड वृत्तीचा, व्यसनी आणि साऱ्या गावात बदनाम माणूस होता, मात्र त्याचा मुलगा हा सदाचारी, प्रेमळ व गुणी माणूस होता. आता अर्थातच सगळ्यांना माहित आहे भांग ही एक वाईट वस्तू आहे आणि तुळस ही सर्व लोकांना पूजनीय किंवा आपण ज्याची पूजा करतो आणि एकदम अशी सदाचारी एक वनस्पती आहे. ओके, म्हणूनच आपण त्याला म्हणतो की भांगेत तुळस असणे, वाईट वस्तू, वाईट लोकांच्या घरी एक चांगली किंवा सदाचारी व्यक्ती जन्मासेने असं म्हणतो आपण. ओके, पुढचा प्रश्न आहे, मराठीत एकूण
सर्वनामे किती आहेत, मराठीत प्रमुख सर्वनामे किती आहेत? आता मराठीत एकूण सर्वनामे जर बघितलं तर मराठीत एकूण सर्वनामे 9 आहेत, आणि काही काही लेखन जे व्याकरणकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मराठीत एकूण 8 सर्वनामे आहेत. तर मग आपलं इथं उत्तर 9च आहे. त्यानुसार दामले यांनी मराठीत एकूण सर्वनामे आहेत असं मानलेलं आहे. तर चिपळूणकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं असं म्हणणं आहे की मराठीमध्ये किती सर्वनामे आहेत, 8 असल्याचे सांगितले आहेत. पण आपलं इथं जे उत्तर आहे ते म्हणजे 9 आहे. म्हणजे मराठीत किती सर्वनामे आहेत, एकूण 9 सर्वनामे आहेत. पुढचा प्रश्न आहे, वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आपल्याला. वाक्प्रचाराचा अर्थ, वाक्प्रचार आहे डोळ्यांवर कातडे ओढणे. त्यातील पहिलं ऑप्शन आहे डोळ्यांवर चामड्याची पट्टी बांधणे, दुसरं ऑप्शन आहे डोळे मिटून घेणे, तिसरं आहे जाणून बुजून दुर्लक्ष करणे, आणि 4 आहे लक्ष देऊन पाहणे. आता डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे आपल्या जवळपास जे काही आपलं दैनंदिन बोलतो आपण त्यातीलच आहे, आणि सगळ्यांनाच याचं उत्तर माहित आहे. त्याला आपण म्हणतो की जाणून बुजून दुर्लक्ष करणे. एखादी गोष्ट आपल्याला माहीत आहे तरी पण आपण तिच्याकडे काय करतो, जाणून बुजून दुर्लक्ष करतो. म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं, डोळ्यांवर कातडे ओढणे. ओके, चला तर पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या काही जोड्या जुळवायच्या, त्यातील अव्यय आहे आणि त्यांचा शब्द सुद्धा आहे. तर इथं अव्यय दिलेले आहेत शोकदर्शक, प्रशंसादर्शक, तिसरा आहे संमतीदर्शक, आणि चौथा आहे आश्चर्यदर्शक. आणि त्याचे शब्द आहेत शाब्बास, वाह वा, दुसरा आहे अबब, बापरे, अरेच्छा, तिसरा आहे अरे रे, अगाई किंवा आईग, आणि चौथा आहे हा जी हा ठीक. ओके, तर शोक दर्शक म्हणजे एकदम दुःखदर्शक, म्हणजे ऐकून अशी हळहळ वाटणे. ओके, म्हणजे शोकदर्शक काय येईल, तर शोकदर्शक म्हणजे अरे रे, अगाई, आईग, हे शोकदर्शक झालं. ओके, प्रशंसादर्शक म्हणजे एखाद्याने काही चांगलं काम केलं किंवा परीक्षेत चांगले गुण वगैरे मिळवतो, आपण म्हणतो शाबास, वाह वा. ओके, नेक्स्ट आहे संमतीदर्शक. संमतीदर्शक म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुमची संमती असणे किंवा संमती तिथं सामील होणे. आणि चौथा आहे आश्चर्यदर्शक. तर आश्चर्यदर्शक म्हणजे काय, अबब, बापरे, अरेच, अबब केवढा मोठा साप होता तिकडं, बापरे केवढी मोठी बिल्डिंग आहे किंवा केवढी मोठी इमारत आहे, अरेच्छा असं. ओके, म्हणजे हे एकदम आश्चर्यदर्शक, एकदम आश्चर्याचा धक्का बसणे. तर मग यातील आपलं ऑप्शनचं जे उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4, शोकदर्शक म्हणजेच अरे रे, अग, आई ग, प्रशंसादर्शक म्हणजे शाबाश, वा वा, संमतीदर्शक म्हणजे हा जी ठीक. ओके, आणि आश्चर्यदर्शक म्हणजे अबब, अरे बापरे, आणि अरेच्छा. ओके, हा चला तर पुढचा प्रश्न बघूया, अरविंद, जलज, राजीव, पद्म या शब्दांना समानार्थी शब्द कुठला आहे. तर मी समानार्थी शब्दावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट असेच समानार्थी शब्द मी त्यात कव्हर केलेले आहेत. तर प्लीज एकदा तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, जेणेकरून हे सगळे जे काही प्रश्न मी यामध्ये इन्क्ल्यूड केलेले आहेत ते सगळे प्रश्न माझ्या व्हिडिओज मधीलच आहेत. ओके, चला तर मग या प्रश्नाचं उत्तर बघूया. अरविंद, जलज, राजीव, पद्म यांचा समानार्थी शब्द आहे कमळ. ओके, तर कमळ म्हणजे पंकज. ओके, कमळ म्हणजे पंकज जे चिखलात जन्मते असे. ओके, अरविंद, जलज, राजीव, पद्म यांना काय म्हणतो आपण, कमळ असं म्हणतो. अमृत, अमृत म्हणजे काय, सुधा, हा तर येणारच नाही, गुलाब. ओके, आणि चंद्रिका. ओके, हे शब्द आपले ऑप्शन किंवा आपले उत्तर होऊ शकत नाही, मग कमळ या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया, लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखायचे आपल्याला. आता लेखन नियमानुसार शुद्ध शब्द यातील ऑप्शन नंबर 3 आहे, ज्याला आपण अभिष्ट चिंतन म्हणतो. अभिष्ट चिंतन नाही म्हणत आपण त्याला, अभिष्ट चिंतन असं म्हणतो. ओके, तर यामध्ये पण ह्रस्व दीर्घचे खूप साऱ्या चुका होतात आणि आपले तिथे मार्क्स जातात. तर म्हणून आपण लेखन नियमानुसार शुद्ध शब्द सुद्धा आपण एकदा बघून घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये काय होईल त्याचा एक बोनस मार्क्स म्हणून आपण त्यांना आपल्या याच्यामध्ये आणू शकतो, गोलमध्ये आणू शकतो. ओके, नेक्स्ट आहे धर्म करता कर्म उभे राहते या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. धर्म करता कर्म उभे राहते, तर काही ऑप्शन्स दिलेले आहेत. धर्माचे पालन करताना कर्म करावे लागते, दान धर्म केला तर पुण्य मिळते. तिसरं ऑप्शन आहे धर्म पालन केल्यावर कर्म बंधनातून मुक्ती मिळते. आणि चौथं ऑप्शन आहे एखाद्याला सहाय्य करायला गेल्यास भलतेच संकट मागे लागते. म्हणजेच धर्म करता कर्म उभे राहते, म्हणजेच एखाद्याला किंवा एखादं काम करायला किंवा एखादं कार्य करायला गेल्यास भलते संकट उभे राहणे म्हणजेच धर्म करता कर्म उभे राहते. ओके, तर ऑप्शन नंबर 4 आहे याचं उत्तर, एखाद्याला सहाय्य करायला गेल्यास भलतेच संकट मागे लागते. म्हणूनच त्याला म्हणतात धर्म करता कर्म उभे राहते. ओके,
पुढचा प्रश्न आहे, दक्षिण समुद्राजवळ जवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. तर फ्रेंड्स, मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करते की शब्दसमूहाबद्दल एक या प्रकारचे दोन व्हिडिओ मी बनवलेले आहेत, पार्ट वन आणि पार्ट टू. त्यामध्ये मी जवळपास सगळेच इम्पॉर्टंट शब्दसमूह इन्क्लूड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याची हेल्प होईल. ओके, तर दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत याला आपण समुद्र मंथन तर मुळीच म्हणत नाही. समुद्र मंथन करत असताना खूप सारे सूर असुर एकत्र आले होते आणि त्यांनी समुद्रामधून खूप साऱ्या मौल्यवान रत्न, खूप साऱ्या मौल्यवान वस्तू, जसं कामधेनू आहे, ओके, जसं प्राजक्ता आहे किंवा विष आहे किंवा अमृत आहे, या सगळ्या गोष्टी तिथून काढल्या होत्या. परिक्रमा म्हणजे एखाद्या गोष्टीची परिक्रमा करणे किंवा तिच्या भोवताली गोल फिरणे. हिम सरोवर म्हणजे एक बर्फाचे सरोवर ज्याला म्हणतो आपण, हिम सरोवर. आणि आपल्या यातील उत्तर जे आहे ते म्हणजे असे तू हिमाचल, म्हणजे हिमालयापासून दक्षिण समुद्राच्या सेतूपर्यंत. सेतू कुठला? आता जो राम सेतू, ओके, म्हणूनच त्याला असे तू, आ से तू, से तू हिमाचल. ओके, हिमालयापासून सेतूपर्यंत किंवा सेतूपासून हिमालयापर्यंत, म्हणूनच त्याला असे तू हिमाचल असे म्हणतात. आणि या पूर्ण वाक्यासाठी एकच शब्द समूह वापरलेला आहे, म्हणून त्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द असं म्हटलं जातं. ओके, सो गॉट इट. नेक्स्ट प्रश्न आहे, राजेशने मनीषावर जीवापाड प्रेम केल्याचे नाटक करून तिच्याशी लग्न केलं. लग्नानंतर काही महिन्यातच गोड बोलून तिची सारी संपत्ती त्याने आपल्या नावावर करून घेतली. एके रात्री राजेश दारू पिऊन घरी आला, तिच्याशी खूप भांडला किंवा भांड भांड भांडला आणि तिच्यावर नाही नाही ते आरोप केले आणि त्याने तिचा काय केला, खून केला. तर या घटनेसाठी खालील वाक्य, खालील दिलेल्या वाक्प्रचारातून योग्य वाक्याची निवड करून त्याचा पर्याय लिहायचा आहे. तर एक म्हणजे काट्याने काटा काढणे, दुसरं ऑप्शन आहे कंठस्नान घालणे, तिसरं ऑप्शन आहे केसाने गळा कापणे आणि नंबर चार आहे कुंपणाने शेत खाणे. तर तुम्हाला या वरच्या वाक्यांवरून असं लक्षात आलेलंच आहे की हे काही जे वरचा एवढा वाक्य दिलेले आहे त्याच्याबद्दल एकच वाक्प्रचार असू शकतो आणि तो म्हणजे केसाने गळा कापणे. एखाद्या सोबत सुरुवातीला खूप गोडीने राहणे आणि आपलं काम झाल्यानंतर त्याला काय, त्याचा काय करणे, विश्वासघात करणे किंवा त्याला काय करणे, धोका देणे, आणि यालाच म्हणतात केसाने गळा कापणे. ओके, चला तर पुढचा प्रश्न बघूया. पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता, या वाक्याचा प्रचार प्रकार निवडायचा आपल्याला. तर मग पहिलं आहे स्वार्थी वाक्य, दुसरं आहे अज्ञार्थी वाक्य, तिसरं आहे विद्यार्थी वाक्य आणि चौथं ऑप्शन आहे संकेतार्थी वाक्य. तर जर तर जिथं वापर झालेला आहे त्याला आपण संकेत म्हणतो, म्हणजे पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. ओके, जर पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता, म्हणजे हे काय आहे, संकेतार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्य कुठले असतात, ज्यामध्ये आज्ञा केली जाते, जसं मुलांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी, मुलांनी आपल्या आई वडिलांचा आदर ठेवावा किंवा आदर बाळगावा. विद्यार्थी वाक्य म्हणजे एखाद्या बद्दल माहिती सांगणे, काल माझे बाबा नागपूरला गेले. ओके, म्हणजे ही काय आहे, एक विशिष्ट माहिती आहे, त्यालाच आपण विद्यार्थी वाक्य असं म्हणतो. आणि हा आपला वाक्याचा प्रकार कुठला आहे, संकेतार्थी, म्हणजे पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता, हे कुठलं वाक्य प्रकार आहे, संकेतार्थी वाक्य आहे. ओके, चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, इतर काही वाक्प्रचार दिले आहेत आणि त्याच्या पुढे काही अर्थ दिलेले आहेत, जसं पान उतारा करणे, पायरीने राहणे, नाकी नऊ येणे, आणि त्याच्या इकडे उत्तर म्हणजे अर्थ दिलेले आहेत, दमछाक होणे, अपमान करणे आणि योग्यतेप्रमाणे राहणे. तर पान उतारा करणे म्हणजे आपण म्हणतो अरे त्याने काय त्याचा पान उतारा केला, म्हणजे काय केला, अर्थातच अपमान केला, म्हणजेच पान उतारा करणे म्हणजे काय, अपमान करणे. पायरीने राहणे म्हणजे योग्यतेप्रमाणे राहणे किंवा योग्यतेप्रमाणे ठेवणे. आणि नेक्स्ट जे आपलं पुढचं ऑप्शन आहे ते म्हणजे नाकी नऊ येणे, म्हणजे एकदम दमछाक येणे. ओके, खूप सारे पाहुणे आल्यानंतर साठेबाईंच्या नाकी नऊ आले. कशामुळे नाकी नऊ आले, कारण त्यांना खूप सारं काम करावं लागलं आणि त्यांच्या आवरता जे काही कामं होती ती आवरता आवरता काय झाली, नाकी नऊ आले किंवा खूप दमछाक झाली त्यांची. ओके, सो पान उतारा करणे म्हणजे अपमान करणे, पायरीने राहणे म्हणजे योग्यतेप्रमाणे राहणे आणि नाकी नऊ येणे म्हणजे दमछाक होणे. तर याचं जे काही उत्तर असेल ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर असेल. ओके, पुढचा प्रश्न आहे, जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना आपण काय म्हणतो. तर या साठी जे काही मराठीतील मूळ धातू आहेत त्यांना आपण काय म्हणतो, सिद्ध शब्द असे म्हणतो.
ओके साधित शब्द म्हणत नाही, साधित शब्द म्हणजे साधित झालेले तिथून, ओके साध्य झालेले. देशी शब्द म्हणजे कुठले, जे देशी भाषेत यूज होतात, जसे की लुगडे, दगड, ओके ही झाली देशी शब्द. ओके आणि तत्सम शब्द म्हणजे कुठले, तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठी मध्ये जसेच्या तसे आलेले आहेत, त्यांच्या मूळ स्वरूपात कुठलाही बदल झालेला नाही, त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. ओके याबद्दलही मी व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही ते बघून घ्या. ओके नेक्स्ट, आता जर सिद्ध शब्द जर म्हणायचं तर सिद्ध शब्दांची व्याख्या काय करता येईल, तर भाषेत जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना सिद्ध शब्द असं म्हणतो. उदाहरणार्थ जर बघितलं तर खा, पी, जा, ये, गा, धाव, कर, बस इत्यादी, म्हणजे जा, ये, कर, बस, बोल, पी, हे काय झाले आपले सिद्ध शब्द झाले. ओके मूळ धातूपासून किंवा मूळ शब्दातून त्यांची काय झालेली आहे, तयारी निर्मिती झालेली आहे किंवा ते आलेले आहेत. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. तुनतुने वाजविणे हा वाक्प्रचार पुढील पैकी कोणत्या संदर्भात उपयोगात आणला जातो. आता तुनतुने वाजविणे म्हणजे काय, एखादी गोष्ट कंटाळा येईपर्यंत सतत सतत सांगत जाणे म्हणजेच तुनतुने वाजवणे. ओके म्हणजेच एखादी व्यक्ती आपली आवडती गोष्ट श्रोते कंटाळतील तरी वारंवार, कंटाळले तरी पण ती वारंवार सांगत आहेत, ओके तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, तुनतुने वाजवणे. म्हणजे खूप अशी कंटाळवाणी गोष्ट परत परत सांगणे म्हणजेच तुनतुने वाजवणे. ओके पुढचं एक म्हण आहे, अज्ञातले रडतात आणि सुपातले हसतात म्हणजे काय. तर अज्ञातले रडतात आणि सुपातले हसतात म्हणजे आज जे सुखात आहेत ते उद्या दुःखात पडणार हा सृष्टी नियम आहे. म्हणजे सुख आणि दुःख हे काय आहेत, एक कालचक्र आहे, ते सतत चालू असतात. ओके आज सुख आहे तर उद्या दुःख आहे, उद्या दुःख आहे तर परवा सुख आहे, म्हणजेच आज सुखात जे आहे ते उद्या दुःखात पडणार हा सृष्टी नियम आहे. आणि म्हणूनच म्हणतात की अज्ञातले रडतात आणि सुपातले असतात. अज्ञातले का रडतात, कारण ते दुःखात असतात. आणि सुपातले का असतात, की त्यांना असं वाटतं की हा दुःखात आहे आणि मी सध्या तरी सुखात आहे. ओके पण त्यांचीही वेळ कधी ना कधी येतेच. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पर्याय उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधायचे आपल्याला. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण भाषा ही जे काय आहे ते भाषेमध्ये बदल होत जातात. असं म्हटलं जातं की दर 2 मैलाला किंवा दर 4 मैल म्हणजे जे काही अंतर आहे ते जर तुम्ही तेवढं कापत गेलात तर तिथं भाषेचे वेगवेगळे बदल थोडेफार का होईना त्यामध्ये चेंजेस आलेले असतात. म्हणूनच भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते असं म्हटलं जातं. ओके पुढचा प्रश्न आहे, ळ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. तर मी वर्णमालेवर सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून वर्णमाला ही खूप महत्वाची आहे, त्यातील हमखास 1 ते 2 प्रश्न असतातच. तर मग जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर हमखास देता येईल. तर मग ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे, तर ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण आहे. तर उष्मे आहे, स्पर्श आहेत, महाप्राण आहे आणि चौथं ऑप्शन जे आहे स्वतंत्र आहे, जे की आपलं उत्तर आहे. उष्मे कोणते, त्यांचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते किंवा घर्षण निर्माण होते, जसं श, स, श, ओके यांना उष्मे आपण म्हणतो. स्पर्श कशाला म्हणतो, ज्यावेळेस त्यांना उच्चार करताना स्पर्श होतो, ओके त्यांना आपण काय म्हणतो, स्पर्श व्यंजने म्हणतो. आणि महाप्राण म्हणजे काय, जेव्हा त्यांचा उच्चार करतो, आपण ज्या वर्णांचा उच्चार करतो त्यावेळेस आपल्या फुफ्फुसावाटे जी हवा आहे ती तोंडा, फुफ्फुसामधील जी हवा आहे ती तोंडाबाहेर फेकल्या जाते किंवा पडते, म्हणूनच त्यांना आपण महाप्राण म्हणतो. आणि महाप्राण म्हणजे काय, महाप्राण वर्ण कुठला आहे, तो म्हणजे ह, ह ची छटा असलेले, जसं ख आहे, भ आहे, ठ आहे, ओके किंवा ढ आहे, हे काय झाले, महाप्राण व्यंजने झाले. ओके पुढचा प्रश्न बघूया, तो घोड्यास पळवतो या वाक्यातील पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार कोणता. आता तो घोड्यास पळवतो, ओके घोड्याला कोण पळवतो, तो पळवतो, घोडा स्वतः पळतो का नाही, ओके तर मग हे काय आहे, प्रयोजक क्रियापद आहे. म्हणजे वाक्यातील एखादी क्रिया घडण्यासाठी जर कोणी बाह्य घटक प्रेरित करत असेल किंवा बाह्य घटकाकडून ती क्रिया करविली जात असेल तर त्याला आपण, किंवा अशा क्रियापदास आपण काय म्हणतो, प्रयोजक क्रियापद म्हणतो. जसं इथं उदाहरण दिलेलं आहेच की तो घोड्यास पळवितो, घोड्यास कोण पळवितो, तो पळवितो, घोडा स्वतः पळतो का नाही, अर्थातच हे काय आहे, प्रयोजक क्रियापद आहे. अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर आई मुलाला हसविते, हसविण्याची क्रिया कोण करते, आई करते, पण कुणाला हसविते, मुलाला, मुलगा स्वतः हसतोय का नाही, म्हणजेच प्रयोजक बाह्य घटक कोणीतरी करावयास सांगतोय किंवा करवतोय, म्हणूनच त्याला प्रयोजक क्रियापद असं म्हटलं जातं. किंवा पुढचं एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर शिक्षक मुलांना बसवितात,
ओके, म्हणजे शिक्षक मुलांना बसवितात, मुलं स्वतःहून बसत नाहीयेत, म्हणजेच प्रायोजक क्रियापद. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पर्याय उत्तरातील गटाबाहेरचा शब्द सांगायचा आपल्याला. ओके, पहिला ऑप्शन आहे भाकरी, खलबत्ता, तिसरा ऑप्शन आहे डबा आणि चौथा ऑप्शन आहे विळी. तर यातील भाकरी, खलबत्ता आणि विळी ही कानडी शब्द आहेत किंवा कन्नड भाषेतील शब्द आहेत जी आपल्या मराठी भाषेत वापरली जातात. आणि डबा हा गुजराती शब्द आहे जो की गुजराती भाषेमधून मराठी भाषेत आलेला आहे. तर मग आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर असेल डबा, जे की गुजराती भाषेतून आलेला आहे. आणि दुसरे जे बाकीचे शब्द आहेत भाकरी, खलबत्ता, विळी, ही काय आहेत? कानडी शब्द आहेत. म्हणून गटाबाहेरचा शब्द कुठला? डबा. पुढचा प्रश्न आहे कर्तव्याकडे पाठ फिरविणारा, याला काय म्हणतात? कर्तव्याकडे पाठ फिरविणाऱ्याला कर्तव्य परामुख म्हणतात. ओके, जो कर्तव्याकडे पाठ फिरवितो त्याला कर्तव्य परामुख असं म्हटलं जातं. आणि हा शब्द समूहाबद्दल एक शब्द ह्या प्रकारातील आहे. ओके, पुढचा शब्द आहे गायरान, या शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचंय. आता पहिला शब्द जर बघितला तर गाय, आणि जर शब्दाची फोड केली तर दुसरा शब्द आहे रान. तर मग ज्यावेळेस तुमचा असा जोड शब्द येतो त्यावेळेस तुमचं जे काही लिंग असतं ते शेवटच्या शब्दावर डिपेंड असतं किंवा अवलंबून असतं. तर मग रान हा नपुसक लिंगी शब्द आहे. ओके, ते रान म्हणतो, तो रान नाही म्हणत आपण, ती गाय आहे, स्त्रीलिंगी आहे. ओके, पण आपलं जे काही लिंग आहे अशा शब्दांच्या वेळी ती दुसऱ्या शब्दावर अवलंबून असतं त्याची फोड केल्यानंतर. म्हणून गायरान हा शब्द नपुसक लिंगी आहे. जसं आपण म्हणतो की ते रान. ओके, देवघर उदाहरणार्थ याच कॅटेगरीत जर बघितलं तर आपण देवघर, घर काय आहे? ते आहे. तो घर नाही होत किंवा ती घर होत नाही. म्हणूनच घर, देवघर किंवा गायरान ही शब्द काय आहेत? नपुसक लिंगी आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न बघूया. तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर तंबाखू हा शब्द जसं उच्चार, तंबाखू हा शब्द जो आहे तो पोर्तुगीज भाषेतील आहे. ओके, जसं ज्यावेळेस पोर्तुगीज वास्को द गामा वगैरे 1498 भारतामध्ये आले होते व्यापाराच्या दृष्टिकोनातून. ओके, त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत तंबाखू, अननस, बटाटा म्हणजे पोटॅटो, आलू ज्याला आपण म्हणतो, किंवा टोमॅटो, पायनॅपल, ओके, अशा काही वस्तू सोबत आणल्या होत्या. आणि हा शब्द सुद्धा तंबाखू पोर्तुगीजच आहे. म्हणून हा शब्द कुठल्या भाषेतील आहे? पोर्तुगीज भाषेतील आहे. तसे दुसरे काही शब्द आहेत जसे की बटाटा, कोबी, हापूस, साबुदाना, साबण, घमेले, अननस, पगार, बिस्किट, विजागरी, ही शब्द कोणती आहेत? पोर्तुगीज भाषेतील शब्द आहेत. यावर देखील मी स्वतंत्र व्हिडिओज बनवलेले आहेत. जो आपल्या मराठी भाषेवरील प्रभाव आहे इतर भाषांचा, देशी, परदेशी, ओके, तर ते तुम्ही बघून घ्या, अर्थातच तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. ओके, खालील पैकी कमळ या शब्दाचे 3 पर्याय बरोबर असून एक पर्याय चूक आहे. तर तो कुठला आहे? तो म्हणजे पुढचा प्रश्न आहे खालील पैकी कमळ या शब्दाचे 3 पर्याय बरोबर असून एक पर्याय चूक आहे, तर तो कोणता? तर पर्याय नंबर 1 आहे कुमुद, 2 पंकज, 3 कुसुम आणि 4 नलिनी. तर कुमुद, पंकज आणि नलिनी हे कमळाचे समानार्थी शब्द आहेत. आणि कुसुम म्हणजेच पुष्प. तर कमळाचा समानार्थी शब्द कुसुम नाहीये. आणि म्हणूनच आपलं ऑप्शन जे आहे, ऑप्शन नंबर 3 आहे, ते म्हणजे कुसुम. कुसुम म्हणजे पुष्प किंवा फुल. ओके, तर कमळाचे काही दुसरे समानार्थी शब्द असे आहेत, ती म्हणजे राजीव, पद्म, नलिनी, सरोज, पंकज, नीरज, अंबुज आणि अब्ज. पुढचा प्रश्न आहे खालील पैकी 3 शब्द समानार्थी असून एक शब्द त्यांचा समानार्थी नाही, आणि तो कोणता? तो म्हणजे ऑप्शन नंबर 1 हय, 2 वारू, 3 गज आणि तुरंग. हय, वारू, तुरंग हे घोडा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. आणि गज म्हणजे हत्ती. ओके, तर गज हा शब्द घोडा किंवा तुरंग या गटातील नाहीये. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे संगर शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा. तर संगर शब्द म्हणजेच एक तर ऑप्शन नंबर 1 आहे नांगर, ऑप्शन 2 आहे लढाई, 3 आहे सागर आणि 4 आहे संदल. तर संघर्ष म्हणजेच लढाई, लढाई म्हणजेच रण, युद्ध किंवा समर. ओके, तर संगर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे लढाई. पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. अग्रज,
अग्रजचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुज. ओके, अग्रज म्हणजे आधी जन्मलेला आणि अनुज म्हणजे नंतर जन्मलेला. ओके, पुढचा प्रश्न आहे द्विज शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. तर द्विज शब्दाचा अर्थ म्हणजे दात असा होतो. तर द्विज शब्दाचा अर्थ ब्राह्मण सुद्धा होतो आणि द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला. म्हणजे दातांची प्रक्रिया आपल्या आयुष्यात दोनदा होते, ती म्हणजे ज्या वेळेस सुरुवातीला दूध दात येतात ते आणि ज्या वेळेस दूध दात पडून पुन्हा कायमचे दात येतात ते, म्हणून त्यांना द्विज असं म्हटलं जातं आणि द्विज म्हणजे दोनदा जन्मने. ओके, पुढचा प्रश्न आहे ताई भावाला ओवाळते यातील ताई हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे. तर ताई भावाला ओवाळते यातील ताई हा शब्द जो आहे तो कानडी भाषेतील आहे. ताई हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे, ते म्हणजे कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे पाय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. तर ऑप्शन आहे तत्सम, नंबर 2 आहे तद्भव, 3 आहे देशी आणि 4 आहे विदेशी. तर पाय हा शब्द तद्भव प्रकारचा आहे. तर तद्भव कसा होईल, पाद हा शब्द संस्कृत मधला तत्सम शब्द आहे आणि पाय हा शब्द त्यापासून निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच संस्कृत मधून मराठीत येताना ज्या काही शब्दांमध्ये बदल होतो त्यांना आपण तद्भव शब्द म्हणतो. आणि तत्सम शब्द म्हणजे कुठले, संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे येतात त्यांना तत्सम शब्द असे म्हटले जातात. उदाहरणार्थ आम्र, पाद ही तत्सम शब्द झाले, पाय, आंबा ही कुठली झाली, तद्भव शब्द झाले. देशी शब्द कुठले, लुगडे, दगड ही देशी शब्द झाले. आणि विदेशी शब्द म्हणजे कुठले, जसं इंग्रजी भाषेतील शब्द आहे डॉक्टर, कंडक्टर, बस, किंवा पोर्तुगीज भाषेतील शब्द आहे जसं बटाटा आहे, अननस आहे, किंवा बिजागरी. ओके, ही शब्द झाले विदेशी शब्द. पुढचा प्रश्न आहे आंबा हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो. तर वर सांगितल्याप्रमाणेच आंबा हा शब्द तद्भव प्रकारात मोडतो कारण आम्र या संस्कृत शब्दापासून आंबा हा शब्द तयार झालेला आहे आणि म्हणूनच आंबा हा शब्द तद्भव प्रकारातील आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे रू हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. तर रू हा वर्ण अनुनासिक मधलेला आहे. अनुनासिक कुठले कुठले आहेत, तर अनुनासिक म्हणजे त्यांचा उच्चार करताना आपण जे काही मुखातील किंवा जे आपण तोंड आहे त्यातील बाकींच्या अवयवाचा वापर न करता सरळ नाकाचा सुद्धा वापर करून तिथून नाकातून सुद्धा त्याचा उच्चार करू शकतो, म्हणूनच त्यांना अनुनासिक असं म्हटलं जातं. आणि रू, न, न, म हे काय आहेत, अनुनासिके आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे. तर व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन आणि स्वर यांचं एकत्रीकरण करावे लागतं आणि म्हणूनच व्यंजनांना काय येतं, अक्षरत्व येतं. ओके, पुढचा प्रश्न आहे काना निराळे टाकणे. तर काना निराळे टाकणे म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखे भासविणे. ओके, काना निराळे टाकणे म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखे भासविणे. किंवा त्याला आपण असं म्हणतो की एका कानाने ऐकणे आणि दुसऱ्या कानाने काय करणे, सोडून देणे. सो फ्रेंड्स, हे काही प्रश्न होते जे की मराठी व्याकरणातील होती. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीचा काय होईल, फायदा होईल. सो थँक्स फॉर वॉचिंग.